नमस्कार. गोमांतकाने आजवर आपल्याला खूप असे कलाकार दिले, ज्याच्यामध्ये नाट्यकलाकार होते, संगीतकार, गायक, चित्रकार. आणि अशा चित्रकारापैकी एक सुवर्णमयी अक्षराने नाव लिहिलं जाईल असे कलाकार म्हणजे दीनानाथ दामोदर दलाल. दलाल हे नाव अगदी आमच्या शाळकरी वयापासून आमच्यावरती मोहिनी घालणारं होतं. आमच्या घरी बरीचशी मासिकं, दिवाळी अंक यायची, पुस्तकं यायची. ती सगळी पुस्तकं किंवा मासिकं सजलेली असायची दीनानाथ दलाल यांच्या सहीने. आणि त्यांच्यावरची चित्र त्यावेळेला बघून आमच्या एक मनावर असा पगडा पडायचा की आपणही दलालांसारखे चित्रकार व्हावं. त्यांची चित्रं घ्यायची, त्यांच्यावरती स्क्वेअर टाकून ती पुन्हा आमच्या कागदावर किंवा दुसऱ्या कॅनव्हासवर करून त्या चित्रांच्या मोठ्या प्रतिकृती तयार करायच्या. आणि अशा प्रकारे चित्रकलेकडे ओढा घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दलाल हे नाव त्यावेळेला मार्गदर्शक ठरत होतं. दलालांची कैक चित्रं मी त्यावेळेला पाहिली. त्यामध्ये ती सत्यकथेमध्ये येणारी त्यांची आतली चित्रं असोत किंवा वरची चित्रं असोत, मुखपृष्ठावरची धनुर्धारीवरती त्यांची यायची चित्रं. त्याशिवाय मौज हे त्यावेळचं पब्लिकेशन होतं, भागवतांचं, मौज प्रकाशनचं. त्या मौजमध्ये तर एका दिवाळी अंकात त्यांची मी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असलेली अशा प्लेट्स त्यांनी टाकल्या होत्या. आणि त्या प्लेट्समध्ये त्यांनी जी केलेली त्यावेळची जी होती ती अगदी कळसाला पोसणारी चित्रं होती. ते म्हणजे वासुदेव गोगटे यांनी हॉटसनवरती फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाडलेली गोळी लायब्ररीमधून, त्याशिवाय रजाकारांनी केलेले अत्याचार त्यांची चित्रं, असे विविध प्रसंगावरची त्यांची कृष्णधवल चित्रं होती जी फोटोग्राफीच्या पलीकडची होती. दलालांची चित्रसंपदा ही खूप मोठ्या प्रमाणावर झाली ती प्रकाशनासाठी. दलालांनी प्रथम सुरुवातच केली ती मौजच्या एका छोट्याशा खोलीमध्ये आपला स्टुडिओ करून, आणि पुढे तो त्यांनी केनेडी ब्रिजवरती स्थलांतरित केला. आणि तिथे जाणं येणाऱ्यांना त्यावेळेला आम्हाला मोठ्या दिमाखात दीनानाथ दलाल आर्ट स्टुडिओ ही सोनेरी अक्षरातील पाटी दिसायची. वाटायचं कधीतरी वरती जाऊन त्या महापुरुषाचं दर्शन घ्यावं, त्यांना काम करताना पाहावं. पण ते धारिष्ट काय त्यावेळेला आम्हाला कधीच झालं नाही. पण दलालांच्या चित्रांच्या रूपाने आम्ही त्यांना सतत भेटत होतो. त्यावेळेला त्यांनी जो रॉय किणीकर वगैरे सोबत काढलेला दीपावलीचा अंक, आणि त्या अंकाच्या मध्ये त्यांनी ज्या नंतर प्लेट द्यायला सुरुवात केल्या रंगाच्या, त्या विविध रंगी तिरंगी रंगाच्या चित्रं जी असायची ती लोक त्यावेळेला चक्क ती अंक वाचून झाल्यावर कापून ठेवायचे, संग्रहित करायचे. आणि अशा प्रकारे दर दिवाळी अंकाची आम्ही वाट बघत असायचो, कारण प्रत्येक ह्याच्यात त्यांचं एक नाविन्यपूर्ण त्यावेळेला चित्रशैली ते दाखवायचे. दलाले अभिजात चित्रकार होतेच, पण विविधता त्या चित्रातून खूप आणायची. त्याच्यात नवीन आधुनिकतेचा आविष्कार पण त्याच्यातून दाखवायची. आणि कित्येक वेळा ते बाटिकमध्ये त्याप्रकारे त्यांनी चित्रं केलेली आहेत. आणि अशा ह्यांचा एक साहित्याचा त्यांचा एक अभ्यास पण खूप होता. त्यामुळे त्याच्या अंकांना, दीपावलीच्या अंकांना लेखन सहाय्य पण बऱ्याच मोठमोठ्या साहित्यिकांचं भेटलं. त्याच्यामध्ये अरविंद गोखले होते, वा वरटी होते, गोपाळकृष्ण भोबे किंवा दग गोडसे, असे लोक हे कलेवरती पण त्याच्यात लिहायचे. दलालांचं मित्रमंडळ खूप मोठं होतं आणि ते बहुतेक सगळे साहित्यकार, लेखक, कवी, नाटककार असे असायचे. आणि त्याच्यात ते रमायचे. आणि दलाल टेबलवरती आपल्या काम करत बसायचे, त्यांचा खुंचला चालू असायचा. आणि एकीकडे आलेले लोक ज्याच्यामध्ये पुरुषोत्तम चित्रे असत, गोपाळकृष्ण भोबे असत, रॉय किणीकर, अरविंद गोखले, कॉन्टिनेंटलचे कुलकर्णी, प्रकाशक देशमुख, असे बरेच लोक तिथे येत असत. आणि दलालांचं त्यांची अशी हितगुज चालत असे. पण कामात कधी खंड पडत नव्हता. आणि म्हणायचे की त्यांचा कुंचला पण त्यांच्याशी संभाषण करायचा, त्यांच्याशी कुजबुजत असायचा तो. आणि त्यामुळे त्यांच्या चित्राची आविष्कृती अतिशय सुंदर विलोभनीय पद्धतीने होत असायची. दलालांची चित्रं म्हणजे विशेषतः त्यांच्या सूत्रात सूर, ताल, लागवीपणा, लावण्य हे सगळं काही असायचं. त्यांच्या चित्रातला प्रणय आणि शृंगार हा मला वाटतं मुख्य गाभा होता. पण त्यांच्या चित्रामध्ये अश्लीलता कधीही त्यांनी दाखवली नाही, ती कोसो दूर ठेवली त्याच्यापासून. आणि त्यांची प्रत्येक चित्रातली नायिका ही कमनी बांध्याची, नंतर तिच्यावरती गाल आरक्त असे तिचे गाल, त्याच्यानंतर त्याचा एक देखणेपणा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असायच्या त्या माणसाला मोहित करून सोडायच्या. आणि त्यांच्या बऱ्याचशा नायक नायिकांची जी चित्रं असायची ती निरनिराळ्या विषयावरची शृंगारी चित्रं असायची. ते विषयसुद्धा मग ते पौराणिक असो, ऐतिहासिक असो किंवा काव्यमय असोत, सगळ्या विषयावरती त्यांची चित्रमालिका होत असायच्या. दलालांनी चित्रसंपदा केली, त्याच्याबरोबर ते निरनिराळ्या प्रदर्शनाला पण आपली चित्र पाठवत असत, कारण त्याला अभिजात कलेचा तो जो त्यांच्यामध्ये
एक शोक होता किंवा त्यांचा आत्मा होता तो त्यांना अभिजात कलेकडे वळायला लावत होता. कित्येक जण म्हणायचे की दलालाने एकदा खंत व्यक्त केली होती की मी व्यावसायिक कामं करत राहिलो त्यामुळे अभिजात कले माझ्या हातून झाली नाही. पण मला तसं कधीच वाटत नाही, कारण दलालांची काही जी चित्रं पाहिली की ज्याच्यामध्ये त्यांनी केलेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पोर्ट्रेट आहे, नंतर वि स खांडेकरांचं आहे, विनोबा भावेंचं आहे, नंतर तुमच्या गांधीजींचं आहे, ही सगळी चित्रं जी त्यांनी केली त्याला एक अभिजात कलेची शास्त्रशुद्ध बैठक असलेली चित्रं आहेत. त्यामुळे ही खंत वगैरे मला कधीच वाटत नाही त्यांना वाटली असेल, कारण तितकी त्यांची क्षमता होती निर्माण करण्याची. आणि ही चित्रनिर्मिती करताना त्यांना प्रदर्शनात पाठवताना कित्येक वेळा त्यांनी सतत बक्षिसं मिळवली आहेत. बॉम्बे आर्ट सोसायटीचं मला वाटते लागोपाठ 3 वर्ष त्यांनी बक्षिसं मिळवली आणि इतरही कला प्रदर्शनातून ते बक्षिसं पाठवित असत आणि बक्षिसं मिळवित असत. आणि हे त्यांचं दिसून येतं की अभिजात कलेला किती तऱ्हेने ते मानत होते. असे दलाल त्यांनी जेव्हा शिवाजी महाराजांच्या दरबाराचं चित्र काढलं त्यावेळेला आपलं चित्र सत्यतेवर आधारित असावं म्हणून अनेक इतिहासकारांशी, अगदी बाबासाहेब पुरंदरेंपासून बऱ्याच इतिहासकारांशी त्यांनी चर्चा केली. शिवाजी महाराज कसे बसले असतील, कसे बघत असतील त्यावेळेला, बाल संभाजीराजे कसे असतील, त्याच्यानंतर तिथले मानकरी त्यांच्याप्रती शिवाजी महाराजांचे प्रती आदर असलेले ते कसे उभे असतील, आलेले परदेशी पाहुणे किती मानाने त्यांना सन्मानाने त्यांच्याकडे उभे असतील, ह्या सगळ्या गोष्टी ते बारकावीन त्यांच्याकडून विचारून घेऊन त्या नोंदी करत असत. आणि तेव्हा त्यांनी मग ते 4 फूट उंच आणि 12 फूट लांबीचं शिवाजी महाराजांच्या दरबाराचं तैलचित्र निर्माण केलं. तो एक दलालांच्या आयुष्यातला एक मोठा चमत्कार होता, अतिशय वैभवप्रती ते चित्र झालेलं आहे. तर दलाल ज्यावेळेला असे कामं करायचे त्यावेळेला का असं वाटायचं की हा माणूस ज्याला किती हात आहेत, किती हाताने हे कामं करतात, इतका त्यांच्या कामाचा वेग प्रचंड होता. चित्रसंपदा अफाट झालेली होती आणि एक मैफिलच चालली होती त्यांची चित्रांची अशा प्रकारची. आणि ती मैफिलीत मग्न असताना अचानक केवळ वयाच्या 55व्या वर्षी पिदात्याने त्याला आपल्यातून हिरावून घेतलं. 55 वर्ष काय वय असतं का हो माणसाचं जाण्याचं, पण त्यावेळी प्रत्येक मराठी माणूस मनातून हळहळला. अगदी गृहिणीसुद्धा ज्यांना दलालांच्या नावाने एक चटका बसला, अरे दलाल गेले, अशा पद्धतीचे उद्गार त्यांच्याही तोट्याने मुखातून निर्माण झाले.